हम लोगों का विषय की अन्न स्वायत्तता और ग्राहक विषयक प्रश्न, जैसे बच्चों से लेके हम सबका कंटिन्यूस एडवर्टाइजमेंट से ब्रेन वॉशिंग होते रहता है ना, हर बार दिमाग में जो थोपा जाता है। जिसमें एक स्कूल से जुड़ी थी अभी 20 साल पहले भी, तो जो बच्चा हरदम बीमार पड़ता है उसको पूछते थे और बोलते थे कि ये मैगी बॉय है कर, मतलब इस प्रकार की जो एक प्रकार की जो अपनी निजी खाद्य व्यवस्था थी, उसकी जो सोच थी, उसको ये कंपनी के जाहिरातों से उसको एकदम तोड़ मटोड़ किया जा रहा है। आमच्या शेतात व्हरायटी आणि सेंद्रिय हे करून आपण आपला मिळवू शकतो आणि लोकांवर अवलंबून राहायचं नाही असं करू शकतो। ये उनके तरफ से एक विकल्प है कि ये जरूरी नहीं है कि हमको कंपनियों से लेना, हम खुद अपना पैदा कर सकते हैं सेंद्रिय पद्धति से और ये कर सकते हैं। ठीक है, बोलिए। जर स्वतःच शेती त्यांची, त्यामुळे ते बिजनेस देखील करू शकतात। ज्यांच्याकडे शेती नाही किंवा राहायला जर ज्यांना जागाच नाहीये, ती लोक कुठं घर म्हणजे कुठनं उत्पन्न करतील आणि काय खातील, मग त्यांना कंपनीकडनंच घ्यावं लागेल की जेणेकरून ज्यांच्या हातावरची पोट, ती लोक काय करणार। तर मग मला काय वाटतं की आपण घरोघरी आता हे बचत गट हा प्रत्येक ठिकाणी झालेला आहे, आमच्या देखील बचत गट आहे। तर आमच्या बचत गटातून म्हणजे आमचं म्हणजे आपलं घरगुतीच आहे, समजा घर बांधायचं असेल, कुणाच्या मुलाचं लग्न असेल किंवा काय असेल, तर आपल्या जेवणाचा मुद्दा चाललेला आहे। तर मला म्हणायचं तर आपण ग्रह उद्योग जर चालू करतो घरामध्ये, तो कोणत्या प्रकारचा काय हे आपण ठरवायचं आणि आपली उपजीविका त्याच्यावर आपण अवलंबून ठेवायची की आपण कसं खायचं आणि काय खायचं। वर्धेत पण काही असे गट आहेत की जे ग्रामोद्योग बेस दुकानं चालवतात, ते तिथे जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे थोडं हायर प्राईजमध्ये ते विकलं जातं, कारण की शेतकरी हा एक एकटा त्याला प्रोसेस करून विकतो आणि जेव्हा आपण बाजारात जातो तर तोच गहू त्याच क्वालिटीचा गहू रासायनिक पद्धतीने पिकवा की कसं आहे पिकवा, पण थोडा कमी किमतीत मिळतो। त्यामुळे ग्राहकांना वाटतं की मला 200 किलो गहू हवा आहे, माझे 4 पैसे वाचले पाहिजे, आणि म्हणून मग काय होतं की ऑर्गॅनिक फूड प्रोड्यूसची जी डिमांड आहे ती आपोआप हळूहळू कमी होताना दिसते, किंवा अशी थोडी म्हणजे काय म्हणतात ज्या प्रमाणात यायला पाहिजे ती येत नाही। त्यामुळे सामान्य माणसाच्या हा आपली जनताचं जसं आर्थिक हिशोबाने आपण विभागणी करतो, त्या हिशोबाने वेगवेगळे प्रश्न वेगळ्या पद्धतीचे प्रश्न होतात असं मला वाटते। की एक तो जे एकदम ज्यांच्याकडे सर्व पैसा आणि सर्व रिसोर्सेस आहेत, ते काही पण खाऊ शकतात आणि कुठलेही खाऊ शकतात, बल्कि विदेशाचं पण खाऊ शकतात, ते त्यांना आपण त्यांच्यासाठी विचार नाही करत आहे। पण एक मी खालची फळी जे मी बघते ते आहे शेतकऱ्यांची। आज आपण असं म्हणतो की कोणी काही पण, ज्यांच्या तुम्ही जसं म्हणाले की ज्यांच्याकडे जमीन आहे ते करू शकतात, पण वस्तुस्थिती अशी आहे की कॅश क्रॉप इकॉनॉमी मध्ये जिथे नगदी पैसे मिळते तेच पीक ते घेतात, म्हणजे की आपल्याकडे कापूस आणि समजा सोयाबीन जे आपण खाऊ शकत नाही, तो अर्थात बल्कि सर्वात जास्त मालन्यूट्रिशन तो आपल्या शेतकऱ्याचा घरूनच शुरू होत आहे, हे एक अगदी अशी भयानक वस्तुस्थिती आहे। तो हे एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न जसं सोनालीनी सांगितलं की जे उपभोक्ता ज्यांना विषमुक्त आणि शुद्ध आणि चांगलं जेवण पाहिजे त्यांना ते कसं पुरवायचं, आणि त्याचा भाव असं की शेतकऱ्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना पण शोषण उपभोक्त्यांना शोषण झालं असं नाही वाटलं पाहिजे, हे दोन तीन पद्धतीचे प्रश्न आम्हाला जाणवते। उसका सोल्युशन थोडा प्रश्न कळले आपल्याला, नुसतं प्रश्नाची त्याच्यासाठी आम्ही पुढे जायचं असं हे केलंय की थोडासा चेतना विकास मध्ये जे शेतीचं एक मॉडेल जे तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये कोरडवाहू शेती आणि ओलिताची शेतीमध्ये सर्व नगदी पिकांसोबत किमान 35 ते 40 ते खाद्यान्नची पिकं घेऊ शकतात, म्हणजे अर्थात फूड सिक्युरिटी स्टार्ट्स राईट एट द फार्मर्स लेवल। हे आमचं पहिलं उद्देश आम्हाला साध्य होते, चांगलंच साध्य होते असं आम्ही सांगू शकतो, म्हणजे सर्व डॉक्युमेंटेशन करून आम्ही हे सांगू शकतो की कोरडवाहू शेतीमधून याची ऍटलीस्ट 80% वार्षिक गरजा पूर्ण होत आहे त्या कुटुंबाचा, सरासरी 5 माणसाचं कुटुंब। एक दुसरं याच्यातून जे काही सरप्लस होईल ते सर्व मार्केटमध्ये पाठवतो, तो मार्केट कोणतं, तो अर्थात जे आपण जे ऑर्गेनिक निश्चय म्हणून करतो
आणि जे कंज्युमर बेस आणि प्रोड्युसर कंज्युमरचे लिंकेज करून जे ज्यांना आपण आयडेंटिफाय केलं आणि सध्या आम्ही 20% जास्त पैसे मागूनच करत आहे, पण मिडलमॅन नसताना ते सर्व पैसा त्यांच्याकडे जाते म्हणून पण त्यांना पूर्ण फायदा होत आहे शेतकऱ्यांना असं आम्ही सांगू शकतो. माझं शेती असेल सुरुवात जिथं झाली आणि आता आपण जिथं विकास म्हणतो त्या दोन्हीमध्ये कुठेतरी बिघडले, त्या पॉईंटवर सोल्युशन आलं पाहिजे. सुरुवात बायकांनी शेतीची केली, तिथनं सुरुवात झाली ती. आपल्याला बिघडल्यावर सोल्युशन काढायचं आहे. एकतर मध्ये तरी चर्चा होती बियांची बँक असावी, चांगल्या स्वरूपाच्या बियांची बँक, एक पत्र संस्था जशी असती तशी बियाणांची पण, कारण बियाणं चांगली बियाणं चांगल्या कंपन्यांच्या कुठेतरी हातात जातात आणि सामान्य शेतकरी त्यांना ते प्रोडक्टच मिळत नाही. मुळात ते तिथं सुरुवात करावी. सुरुवात झाली ना पुन्हा तिथं विचार करायला यावं. विकास विकास म्हणत आपण कुठं पोहोचले, मध्ये काहीतरी बिघडले तर परत तिथं जावं. बियाणं शेतकऱ्यांच्या हातात तिथं आले पाहिजे, बियाण्याची बँक झाली पाहिजे तिथं पहिल्यांदा. आणि परत एकतर सगळा खाण्याविषयी विचार जो महिलांना घेऊन सगळे विषय चालू झाले, महिलांना पेट्रोल पंपावर उभं केलं, महिलांना कंडक्टर पण केलं, पण महिला शेतकरी होण्याकडे वळल्या तर आत्महत्याचे प्रॉब्लेम थांबतील. कुठलीही महिला घरच्या प्रश्नावर आत्महत्या करत नाही, फार कमी प्रश्न आहे. तर एक तर पुन्हा एकदा जिथं महिलांनी शेती सुरू केली हे सगळ्या प्रश्नांना परत धागेदोरे जुळत तिथं महिला ह्याच्याकडं, जसं महिलांनी डॉक्टर हो इंजिनियर व्हायला पाहिजे पण महिला शेतकरी पण विकासात व्हायला पाहिजे. याचं किती डेव्हलप होत आहे पुढं याला जोडून नंतर मी माझं पण बोलू का? मला असं म्हणायचं हे छान निर्णय आणलं आणि मुख्य त्याच्या की महिलांचं निर्णय प्रक्रियेचा सहभाग. म्हणजे शेतीतलंही जास्तीत जास्त काम महिला करतात पण पिकवायचं काय ते नवरा ठरवतो, बाजार ठरवतो. तर महिलांनी जर निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला तर आपलं कुटुंब, आपलं गाव म्हणजे सामूहिक, जे पूर्वी मी कधी शेती करायला मला मिळाली नाही आहे, घरात पण शेती नव्हती, पण जो काय अभ्यास वनस्पती आणि याचा केला त्याच्यातून की पूर्ण गावाच्या गरजा काय आहेत आणि त्यानुसार गावाचं पीक नियोजन आणि मिश्र पीक पद्धती, या तुम्ही म्हणला तशा आपल्या पारंपरिक खूप चांगल्या पद्धती ज्याला वैज्ञानिक आधार आहे, पर्यावरणाचा आधार आहे, चिरायू आहे, तर त्या सगळ्या आणि त्याच्यात महिलांचा निर्णयाचा म्हणजे मुख्य भूमिका असं आलं तर आपले आत्ता जे एकदम दुसरं टोक आलंय की मॉन्सॅन्टो कंपनीन सगळ्या जनुकीय जेनेटिकली मॉडिफाईड अशाकडे जात आहे, ज्याच्यावरून सगळा बियांचा हक्क शेतकऱ्याच्या नाही, देशाच्या नाही, त्या कंपन्यांच्या हातात आहे. तर हे थोपवणं ही एक मुख्य गरज. आणि दुसरं की ग्राहकांचं पण समज वाढवणं, म्हणजे आपण ऑर्गॅनिक याचा दर जास्ती म्हणतो पण त्या ऑर्गॅनिकचा दर आपण काढताना त्याच्याऐवजी तुम्ही कंपनीचं घेतात, त्याच्यातून किती प्रमाणात तुमच्या ह्याच्यात रसायनं जातात, त्यांनी तुम्हाला काय आजारपणं येतात आणि त्याचा जर दर काढला, म्हणजे कॅन्सर झाल्यावर लागणारा खर्च काढला, तर त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिक फूड काय महाग वाटणार नाही. तर हे जे एकमेकातली नाती लोकांपर्यंत पोचवणं, म्हणजे जसं चांगलं अन्न उत्पादन करणं महत्वाचं आहे तसं ग्राहकांची समज वाढवणं आरोग्याच्या दृष्टीने आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने. नाही म्हणून तिथं पर्याय चाललेले आहेत, मला ते त्याच्यावर जास्त चर्चा हवी. तर तुम्ही जसं मांडलं तसं आमच्याकडे बीज संकलनाची चळवळ सुरू आहे, त्याच्यामुळे तीन चार ठिकाणी सुरू आहे ती. म्हणजे आमच्या कोरची तालुक्यात सगळे आदिवासी गावं त्यांची बीजपूजा नावाचा प्रकार असतो, की कुठल्याही शेतात बीज लावायच्या अगोदर ते बीजपूजन करतात. तर ते त्यांचं एका गावापुरतं होतं, त्याला आम्ही सामूहिक बीजोत्सव बघितलं. हां, तर सामूहिक बीजोत्सव असं त्याचं स्वरूप केलं. त्याच्यामध्ये आता सगळ्या आजूबाजूच्या 10-15 गावची लोकं एकत्र येतात त्या दिवशी आणि मग आपली बीजही घेऊन येतात सगळे. त्या बीजाचं बीजपूजन होतं आणि मग आपसात ते एकमेकाला देतात ते आणि मग आपापल्या शेतात लावतात. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आम्ही ती तिथं नाही मर्यादित, वर्ध्याला इथं डॉक्टर जाजू आणि त्यांचा गट आहे, तर इथं ते बीज असतो, म्हणजे सुरुवात त्यांनी तिथल्या ह्याच्यात केली, म्हणजे इकडली बीजाई होते. आणि मग नागपूरला आम्ही दरवर्षी फरवरी महिन्यामध्ये बीजोत्सव कार्यक्रमच घेतो, ज्याच्यामध्ये 3 दिवस सगळे शेतकरी आपापली पारंपरिक बीजाई घेऊन येतात, आपापले प्रोडक्ट घेऊन येतात. 3 दिवस सगळं ऑर्गॅनिक फूडचं जेवण असतं, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांकडून आणलेलं हे असतं. आणि तिथं शहरी याच्यातले ग्राहक पण येतात आणि त्यांची जी आपण मग म्हणत होतो ना ग्राहक आणि उत्पादकांची जोड लागली पाहिजे, तर ती जोड तशी तिथं लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मग ते असं की त्या ज्याला पाहिजे आहे वर्षभर चांगलं अन्न जर त्याला पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यासोबत त्यांनी जावं
वर्षातून एकदा त्याच्या शेतीवर जावं, तिथं राहावं 2 दिवस, ते समजून घ्यावं त्याचं की सेंद्रिय शेती काय आहे, तो कसं करतो, आणि मग वर्षभराचं तो हेही देऊ शकतो पैसे की हे ॲडव्हान्स घे, आणि म्हणजे त्याला कर्जही नाही काढावं लागणार बँकेतून, आणि असं असे प्रयत्न त्यातनं सुरू आहे. दुसरं, आम्ही ज्या भागात काम करतो वन आधारित पुष्कळ मोठा भाग आहे, आणि त्याच्यामध्ये तर वर्षभर तुम्हाला इतकी जैवविविधता खाण्याची मिळते, पण त्या भागामधली जे आदिवासी किंवा शेतकरी आहे त्यांच्यामधनं ते बाजूला होत आहे. त्याच्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतोय की त्यांच्या, आणि ते सगळं ऑर्गॅनिक आहे, जंगलातली कुठलंही तुम्ही प्रोडक्ट घेतलं तर त्याला रासायनिक खतं टाकल्या जात नाही, फवारणी कोणी करत नाही, त्याच्यामुळे जे काही आहे ते सगळं ऑर्गॅनिक आहे. पण ऑर्गॅनिक असूनही जंगलातल्या उत्पादकाला फार कमी भाव मिळतात, जे त्याला परवडतच सुद्धा नाही पुष्कळदा त्याला वेचायला. म्हणून त्याच्या प्रक्रिया करणं, त्यातला आता आम्ही त्यातलं जे काय डेव्हलप केलं आणि त्याचं खाद्य संस्कृतीमध्ये कसं आणायचं, तर मोह आहे, तर मोह सातत्याने दारूशी त्याचं लिंक लागलेलं आहे, पण मोह हे खूप चांगलं न्यूट्रिशनल फूड आहे. तुम्ही अंगूर खाता, अंगूरपेक्षाही जास्त त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, आणि आधी लोक, आदिवासी लोकसुद्धा खूप त्याचे प्रोडक्ट करायचे, जे आता आम्ही जवळपास 20-25 त्याचे वेगवेगळ्या गोष्टी तयार करतो त्याच्या, आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने खाता येतं, त्याची खाण्याच्या वस्तू. आणि आमच्याकडे, आम्ही आमच्या संस्थेत त्याच्यात ठेवलं की आमच्याकडे कुठले पाहुणे आले किंवा कुठलं शिबिर असलं, एक डिश आम्ही मोहाची खाऊ घालतो सगळ्यांना. तो वो जो बड़े किसान है वो तो फायदे के लिए खेती करेंगे, उनका खाद्य सुरक्षा में ज्यादा रुचि नहीं होता, वो बाजार की खेती होती है, इसलिए थोड़ा हम छोटे किसान और ये इस पे फोकस करें. इनको कुछ एक मुद्दा से जुड़ा हुआ मुद्दा इसे मैं बोल रही हूँ, और आपके बातें मुझे ऐसा लगता है कि कोई एक पैटर्न हर जगह लागू नहीं, उसको मॉडिफाई करना पड़ेगा वहाँ की सोशल सिचुएशन और लैंड यूज पैटर्न के हिसाब से, वो अपने अपने हिसाब से अलग सेकेंडरी मुद्दा आ जाएगा ऐसा मुझे लगता है, इवन इफ प्राइमरी फॉर दैट रीजन. पर जैसे कि ये बात है कि एक मुद्दा है कि हर हम लोग जिन किसानों के साथ काम करते हो तो 2 एकड़ 1 एकड़ में ये सारी बातें चल रही हैं, जैसे इतना और इतनी जैव विविधता वाली फसलों के बीच सब लोग अपने आप अपने घर में भी बचा पा रहे हैं और दूसरों को भी दे पा रहे हैं, बेच भी पा रहे हैं, और सरप्लस सब शुरुआत बाजू के किसानों जिनके पास भूमिहीन लोग हैं उनको खाद्यान्न मतलब खरीद के लेने के लिए शुरुआत होती है, मतलब किसान उगाता है पर पहला खरीदार तो बाजू का किसान वाला है. और तीसरी बात ये भी है कि सेंद्रीय खेती की जब हम बात करते हैं तो आज तननाशक होने के कारण जो अनकल्टीवेटेड या जो जैसे कि जो ऐसी घासें होती थी, घास जिसको बोलते हैं, जो पर सब्जियों के रूप में खाई जाती थी, अब आज मिलती नहीं है कन्वेंशनल फार्मिंग में, ये हम लोग ने सबने रिवाइव किया है कि जो अलग अलग प्रकार की कुंजर है, अंबाड़ी है, या अपनी क्या है चौलाई का प्रकार है, चीयू कुछ अलग प्रकार है, ऐसे कम से कम 6-7-8 आइडेंटिफाइड प्रकार है, वो सब नींदन वाली महिलाएं आती हैं, वो अपना लेके जाती है. सबसे पहली फूड सिक्योरिटी तो के कई आयाम अपने खेत से ही चालू हो सकते हैं, और सबसे जैसे मैं पहले बोल रही हूँ पहला कंज्यूमर हमारा किसान ही है आज, तो वही सबसे ज्यादा माल न्यूट्रिशन है. विदर्भ में जो पश्चिम विदर्भ बोलते हैं यहाँ ज्वार खाना, अभी ज्वार की रोटी सबसे महंगी है, आप होटल में जाएंगे तो 15 रुपए की ज्वार की रोटी मिलेगी, और पहले जमाने में ज्वार की रोटी और बेसन खाने वाला गरीब होता था. अभी रोटी जो मिले, अब वो मिलेट्स कहाँ गया, यहाँ सब सोयाबीन और कपास आया. ये मिलेट्स इतना न्यूट्रिशनल वैल्यू है मिलेट्स की, आपके पेट के लिए कई बीमारियों का जड़ है कि हम बाकी चीज़ें खाते हैं, तो ये मिलेट्स सारे आपके सामान्य लोगों को जो मिलता था ज्वार जो खाता था उसकी तबीयत भी अच्छी रहती थी, तो काफ़ी डिसीजेस को प्रिवेंट करता था. मेनली वो डाइजेस्टिव सिस्टम से स्टार्ट होता है, तो आपकी डाइजेस्टिव सिस्टम खराब होती है, आपको कम फाइबर वाले फूड जो आते हैं, अभी आजकल जो फास्ट फूड आने लगे ये फाइबर्स नहीं उसमें, तो ये फाइबर्स उसके आहार से चले गए. दूसरा, हमारे यहाँ पहले चावल होता था हाथ कुटाई वाला, आपको मालूम है जो अभी आप ब्राउन राइस करके लेते हो शहरों में 100 रुपये किलो 120 रुपये किलो ना, ब्राउन राइस करके लेते हैं, वो सामान्य आदमी का मुख्य खाना था, और जो लोग चावल खाते हैं अगर वो खाना खाते थे तो बहुत न्यूट्रिशनल खाना. अभी हम बोलते हैं ना हमारा ट्राइबल 100 रुपये वाला चावल खाता है क्योंकि हाथ से कूटता है और खाता है, तो ये न्यूट्रिशनल चीज़ उसके आहार से ख़त्म हो गई, वो सारा पॉलिश राइस खाने लगा है. और शहर का जिसको पता चला कि अरे इसमें बी कॉम्प्लेक्स है, सब है, राइस ब्राउन ऑयल आया, कहाँ से आया राइस ब्राउन ऑयल, आप पहले उसको साफ कर देते हो, सफ़ेद बनाते हो, तो जो ऊपर का निकलता है जो न्यूट्रिशनल उसका ऑयल बना रहे, फिर और शहरों में बेच रहे हैं. तो ये सारा मार्केट का जो चक्कर है जो सीधा है, सीधा मैं अगर ब्राउन राइस खाऊँ तो मुझे वो सारा मिल रहा है, ओमेगा 3 मिल रहा है, बी कॉम्प्लेक्स मिल रहा है, सब मिल रहा है,
लेकिन वो उसके आहार से चले जा रहा है, तो हमको ये अवेयरनेस भी बनाने की, तो हमने उसको ऐसे शुरू किया कि हैंडपम्प राइस इट इज उनको इनकम जनरेशन का एक्टिविटी बना दिया। तो हमारे यहाँ भी वो जो ढेकी जो प्रकार है वो भी शुरू हो गई है, क्योंकि उसके खाने के लिए भी हो जाता है और उसको इनकम जनरेशन भी मिलता है, ताकि उसका मार्केट है बाहर ढेकी जो छत्तीसगढ़ आपको झारखंड में सब देखेंगे, हैंडपाउंड होता है उसका, लकड़ी का होता है और हाथ से पैर से और हाथ से वो कूटते हैं, तो क्योंकि उसकी मार्केट वैल्यू बहुत है। ये ब्राउन राइस आप सभी शहरों में देखेंगे तो आपको 100 रुपये 80, हम नागपुर में ही 75 रुपये पर केजी बेचते हैं, उसमें मेहनत ज्यादा लगती थी। लेकिन हमारा मुख्य उद्देश्य क्या है कि उस घर में वो खाना शुरू हो जाए, जिसके कारण उसके कारण वो परिवार खाने लगा ना जो नहीं खाता। शासन को किसान को आपने कन्विंस किया जिसके पास 2 एकड़ जमीन थी कि आप ऐसे करो ऑर्गेनिक तरीके से, तो वो पहले से कर रहा था कि आपने उसे वो पहले तो खत्म हो गया था ना, ये सारा टेक्निक खत्म हो गया था, उसको फिर से रिवाइज कर रहे हैं, क्योंकि क्या होता था उसको महिला को करना पड़ता है ना मेहनत, हो और महिला को सब हमारा कोई भी टेक्नोलॉजी जो अच्छा बढ़ जाता है वो महिला के हाथ से चले जाता है, जो ज्यादा हेवी होता है उसको ही करना पड़ता है, तो ये काम महिलाएं करती थी। तो धीरे धीरे राइस मिल आ गए तो बोले कि चलो आप पुरुष लेके जाओ और उसको पॉलिश करके लाओ, अभी उसको इनकम जनरेशन के साथ जोड़ दिया तो पुरुष भी उसमें काम कर सकता है, हाँ दोनों काम कर सकते हैं, तो उनको रोजी भी बहुत अच्छी मिलती है 4-5 घंटे की। तो उसको इनकम जनरेशन से जोड़ने के बाद अभी हमारा एक गाँव है जहाँ से वो इजाम शाह है साले का, तो उस गाँव के लोग उनके यहाँ घर की ढेकी उन्होंने शुरू कर दी, तो अभी आजू बाजू के सभी लोग उनके यहाँ आते हैं कूटने के लिए, तो गांव में उसका उपयोग होना चाहिए। जो हम बोल रहे कि बाहर तो मार्केट मिलेगा लेकिन मेरे खाने में भी वो न्यूट्रिशनल चीज आनी चाहिए ना, फिर माल न्यूट्रिशन वाली बात नहीं होगी, मैं मेरी सारी न्यूट्रिशनल चीजें बेच डालूं और मैं खाऊं रेशन का चावल और रेशन का। ये मिलेट्स अभी आप नाचनी देखेंगे तो हमारे यहाँ वो उसको बोलते हैं मंड्या, वो खत्म होते जा रहा है और वही मंड्या नाचनी इतने महंगी है आपको, अभी बहुत डिमांड भी है शहरों में लेकिन उसके उसमें से चले जा रही है, उसको फिर से हम प्रमोट कर रहे हैं, उसको इंसेंटिव देके, तो उसको तो ये सारी चीजें है लेकिन उसको भी हमको फिर आदिवासी क्षेत्र में बहुत सारी अलग अलग अनाज होते थे, अभी हम लोग उनकी जमीनें डुबो देते हैं, हमारे गांव के लोग गीतों में गाते हैं तो 20-1 प्रकार के नाम लेते हैं कि हम क्या क्या पकाते थे, वो तो चले जाते हैं और हम उनको जबरदस्ती से राशन का वो भी गेहूं खिलाते जिससे उनको आदत नहीं थी, मतलब उनकी सोवर्निटी चली गई, वो खुद पकाते थे जंगल से चीजें लाते थे, वो हर बार बोलते हैं एक मिनट कि हम यदि हमारे गांव में रहे तो हम कभी भूखे नहीं मरेंगे, हम जंगल के कंदमूल निकाल के भी खाएंगे लेकिन हम जीवित रहेंगे, लेकिन हम उनको विस्थापित करके लाते हैं वो पुनर्वसन स्थल पे, वहाँ बाकी लोग ऑर्गेनिक तो करते नहीं है तो उनको रसायन भी लेना पड़ता है, फिर उनका पूरा जो खेती का ज्ञान होता है वो अलग हो जाता है, और अभी सब पुनर्वास स्थल पे ज्यादा उनके ऊपर कर्जा हो गया, वो एक बात है। दूसरा एक मुद्दा तेजल भी थोड़ा इसमें बोल सकती है कि आप लोग शहरों से आए हैं तो हम जैसे भी नागपुर में जो बिजनेस करते तो उसमें हमने ये भी कहा है कि बहुत बार शहर के लोगों को पर्याय नहीं होता है कि आप जो मिल रहा है वैसे ही खाने का, तो वहाँ हम ये प्रयोग कर रहे हैं कि अपनी जो जगह है, क्योंकि शहरों में लोगों के पास जितनी जगह है उसमें सारे शो के पेड़ लगा देते हैं लोग, वो तो होता है उसमें खर्च भी करेंगे काफ़ी, लेकिन उसमें सब्जियां हैं मिनिमम, आप सब्जियां के बारे में थोड़ी आपकी लैंड है उसको उसके उसमें आप सब्जी लगा सकते हैं उसमें, ये हाँ परसबाग, तो उसके प्रयोग हम नागपुर के भी ऐसे प्रयोग करने वाले शहरों को जोड़ रहे हैं, जैसे नहीं तो गरीबों को भी वहाँ जो आज शहरों का मिलता है तो सारा इंसेक्टिसाइड पेस्टिसाइड वह खाना पड़ता है, तो हम हमारे इसमें भी जितनी जगह है हमारे पास जो चीज़ें उसमें हम हमारे खाद्य को भी इस तरह से कैसे कर सकते हैं, इसके भी प्रयोग हम लोग नागपुर के वहाँ सिटी में कर रहे हैं ना, बम्बई में काफ़ी प्रयोग हो रहे हैं कि लोग अपने गच्ची के ऊपर इस तरह के ये लगा रहे हैं, तो मुझे लगता है उसको भी हम The problem is in the long run, if you want to actually, if each one is going to make for themselves, there is going to be a population which cannot make for itself. No. Traditionally, we have been having the courtyard cultivations, right? If I have one type, you have another type, there can be material exchange. We don't need to. Backyard kidhar hai?
अगर नहीं है तो बट यू कैन ऑल्सो बी पार्ट ऑफ अदर थिंग्स विच आर हैपनिंग कम्युनिटी बेस्ड. You know, there are a lot of community gardens which are coming up in even cities. So, वो भी आप उसको join कर लीजिए. आपको भी मालूम पड़ेगा. या तो फिर you join with farmers जो community based भी farming करते हैं बहुत बार. बहुत सारे लोग farmers joined होके उनका farm संभाल रहे हैं. वो भी करते हैं. तो you join that. I mean, you will have to come out of your house and do certain things. If house is not providing you things. The land which you are, because there are limitations. Everybody has their land. जैसे आपके सोसाइटी में अगर एक फैमिली या दो फैमिली कर रहे हैं तो हम उसका पार्ट बन सकते हैं, उनसे ले सकते हैं. सभी सभी के सभी बनेंगे. पूरा चीज सॉल्व नहीं होगा, बट कहीं ना कहीं आप जुड़े हुए रहेंगे तो आपको अपना रास्ता खुद मालूम पड़ जाएगा. वो भी एक बात है. जैसे बम्बई में कोई हमारे दोस्त है, वो आ नहीं पाए अभी, तो उन लोगों ने ऐसा खुद का तो एक विलेज डेवलप किया. उसमें से वो ऑर्गेनिक प्रोड्यूस करते हैं. 140 घर में वो हफ्ते भर की सब्जी अश्विन का वो सप्लाई कर. अभी वो बोल रहा कि इतनी डिमांड है, मैं खुद नहीं कर सकता और ज्यादा. मीनिंग इफ यू ट्राई टू मेक इट टू बिग, इट बिकम्स अ प्रॉब्लम. सो इंस्टेड ही इज रेडी टू सपोर्ट अदर्स हु वांट टू डू इट. सो अभी नया कोई कर रहा, उसके पास पैसे नहीं होंगे शुरू करने के लिए. द शेयर पीपल लाइक यू कैन कॉन्ट्रीब्यूट टूअर्स इट. वी कैन मेक नेटवर्क कि किस प्रकार से हम सहयोग दें. लेकिन हमारे मन में ये पूरा थानना चाहिए कि हमें कंपनियों की जबरदस्ती नहीं करनी है, हमें हमारा कुछ तैयार करना है. बोलिए. आई हैड अ रिलेटेड पॉइंट कि वी आर आल्सो टॉकिंग अबाउट व्हाट इज फाइनली आवर विजन, कि हमारा विजन क्या है. और हमारा विजन ये हो सकता है कि रूरल अर्बन लिंकेजेस इस तरह से हो कि अर्बन और रूरल में इतना ज़्यादा फर्क ना हो. देयर शुड बी सम फूड प्रोडक्शन ऑल्सो इन अर्बन एरियाज. इवेंचुअली मे बी इट कैन हैपन. राइट नाउ इट मे सीम लाइक अ ड्रीम, बट we have to work towards a vision. So in a vision, and what happened in Cuba, Bharat has written a book about it, was that after the US embargo, they had to plant things on all public spaces and even on all private spaces. They weren't supposed to let any space in the cities also without vegetable gardens and without food crops. So maybe at one point of time we will also have to do something like that. With that, exchanges of groups. No, so I'm saying that yes, even then we definitely can't move to a completely food oriented society, because we have services. But food production, apart from just being something that's producing, that's outcome oriented, it's also needed for the soul. And urban people are now more and more realizing it, and that's why there is all this whole movement of higher urban elites who are going back to the land. So I think that need will maybe come increase eventually, and things will have to happen on a small scale, decentralized model or based on exchanges. I think we need to have a network where we can help each other, contributing in our own ways of wherever interests, whatever interests we have. So if we know anybody who is like seed saver hai aur unko seeds ki zarurat hai, at least that is what I concentrate on, and I think that is what is required, joining the dots so that you know it expands. Otherwise hum log aise limited isme hi baithe rahenge to nahi hoga. It has to expand on ground, in our plates, everywhere, even in our thoughts, I think. Because we are not looking at food as what we used to, maybe. It is just, you know, अभी मेरे को time हो गया, खाना खा लो, भागो. ये लिख रहा है इसमें, इसका प्रमुख मुद्दा ये है कि जो स्वायत्तता हम बोल रहे हैं, तो खाली खेती करने से वो पूरा नहीं कर पाएगा. और परंपरा से भी हर किसान उसके साथ कुछ और बातें करता था, पशुपालन करता था. तो आज हम ऐसा भी दे सकते हैं, देखना चाहिए कि खाली हमारा पढ़ा लिखा फार्मर पशुपालन ही नहीं करे, वो कंप्यूटर व्यवसाय भी कर सकता है, विंडमिल भी बना सकता है, और जब खेती का समय है तब खेती का काम भी करेगा. इस प्रकार की विविधता जिसके हाथ में है,
ऐसे ही फार्मर बने तो हमारा समाज का भी स्वातंत्र रहेगा और इसमें सही अर्थ में उसका सम्मान भी होगा। और उसके ऊपर अर्बन लोग भी उनका काम ऐसा बटा के रखे, हमारा सिस्टम जो है एक काम नौकरी लेके आठ घंटे हम वहां जाके वापस ही आते। आमच्या गटामध्ये ट्रायंगल होते, सुहासदेव त्या साठी जो होते मॅडम यायचा आणि याच्यात आम्ही सर्वांनी चर्चा करून मुद्दे काढलेले आणि चर्चा करून ठरवून हे मुद्दे याच्यात पण लिहिले, समजा त्याच्यात जर काही कुठलं तर आपण जोडून घ्या। आमचा ग्रुप होता अन्न स्वायत्तता व ग्राहक विषयक प्रश्न, ग्रामीण भागात व शहरात सेंद्रिय शेती करणारे शेतकरी व ग्राहक यांच्यात काही प्रमाणात साखळी सुरू आहे वेगवेगळ्या शहरात, परंतु ही साखळी वाढवावी लागेल आणि व्यापक करावी लागेल। अनेक मुद्दा होता की शेतकऱ्यांनी फक्त जे खरेदार आहेत त्यांच्यासाठी अन्न उत्पन्न न करता त्यांनी स्वतःसाठी सुद्धा कॅश क्रॉप त्या घेतात, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यान्न जर पेरलं तर त्याचीही प्रवृत्ती आपल्याबरोबर सुटेल, हाही मुद्दा तिथे आला होता। ग्राहकांच्या डिमांड प्रमाणे शेतात जैवविविधता वाढवावी लागेल, यासाठी आपल्याला पारंपरिक बियाण्यांची आवश्यकता लागेल, त्यासाठी ठिकठिकाणी पारंपरिक बियाण्यांची आदान प्रदान करण्यासाठी काही प्रमाणात बीज उत्सव ही प्रक्रिया चालली आहे, ती आपल्याला पुढे वाढवावी लागेल। बऱ्याच लोकांना आपण अशा या उत्सवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तर भेटतात दिसतात, परंतु त्या कशा बनवून खायच्या त्याची रेसिपी माहीत नसते, तर असा जो काही उत्सव निर्माण होईल त्याच्यात आता बरेच काही असे उत्सव बदल फॅक्टरीमध्ये पण झाला की तिथे त्याचा मोठी त्याच्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या ज्या भाज्या असतात त्यांचा भाजी उत्सव केला, त्याच्यात बनवून कशा बनवायच्या कशा बनवतात आणि कोणती भाजीला काय नाव असतं आणि ती कशी बनवली जाते त्याचे फायदे काय काय असतात असे प्रकार जर खूप ठिकाणी वाढले तर लोकांना ती भाजी खाण्यातही आनंद मिळेल आणि कशी बनवायची त्याचंही एक प्रकारचं ट्रेनिंग त्यांना मिळेल। डोंगरामध्ये आणि खास करून गावामध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप प्रकारच्या भाज्या येतात, ज्या आपण बाजारामध्ये खातो त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या त्या काही काळामध्ये येतात, तर त्या काही काळापुरतं मर्यादित असतात। जर आपण त्या काळामध्ये त्या साठवून ठेवल्या त्याच्या व्यवस्थित पॅकेज करून ठेवलं तर आपल्याला त्या वर्षभर खाता येतील आणि वर्षभर इतरांना पण पुरवता येईल। आणि डोंगरात जंगलात खूप वेगवेगळ्या प्रकारचे फळं असतात जी जास्त काळपर्यंत जास्त वेळपर्यंत आपल्याला पोहोचवणं शक्य होत नाही खूप लांबपर्यंत, उदाहरणार्थ सीताफळं असतात जसं आमच्या नंदुरबारमध्ये खूप मोठ्या दळगावमध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळं असतात, ती जंगलातली सीताफळं जी 100% सेंद्रिय ऑर्गॅनिक असतात, परंतु आपण लांब घेऊन जाऊ शकत नाही तर त्याचा आपण त्याची प्रक्रिया करून ते साठवून पुढे तर बाजारात आणली, मोहाचं उत्पादन असेल मोहाची फुलं असतील हे जर आपण साठवून प्रक्रिया करून बाजारात आलं तर ते बऱ्याच लोकांना उपलब्ध करून देता येईल। एक मुद्दा आला होता की स्त्रियांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिलांना गृहित धरलं जातं, तर त्यांना गृहित न धरता कारण आजपर्यंत कुठल्याच महिला शेतकरीने आत्महत्या केलेल्याच ऐकण्यात नाही, त्यांना आपण केंद्रभागी मध्यस्थानी ठेवून जर निर्णय प्रक्रिये जर त्यांना स्थान दिलं तर ह्या सगळ्या खाद्य उद्योगाच्या धंद्याच्या निर्मितीमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि त्याचा फायदा होऊ शकतो। एक मुद्दा आला होता खूप आमच्यामध्ये चर्चा झाली नाही, जॉन बाईंनी उपस्थित केला होता तो आजचा खूप ज्वलंतचा मुद्दा आहे की कोणी काय खावे आणि काय खाऊ नये। उदाहरणार्थ बीट पोट सध्या खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे, त्याच्यावर मारहाण चालली आहे, निषेध चालला आहे, मार आणि काय त्याचं कायद्याचं बंधन आलेलं आहे,
तर आमच्या गटाने असं ठरवलं की कोणे काय खावे आणि काय खाऊ नये याच्यावर कुणाचं बंधन असू नये. एक मुद्दा असा आला होता की जे गावात राहतात त्यांच्याकडे तर शेती आहे पण शहरात जे राहतात त्यांच्याकडे तर शेती नाही, तिथे भूमी नाही, तर मग ते काय करू शकतील? तर त्यांच्यासाठी पण एक मुद्दा असा होता की शहरात काही भाग असतात तर त्याच्यात सामूहिक परस भाग लावून त्याच्यामध्ये भाजीपालाची निर्मिती होऊ शकते. दुसरा मुद्दा होता की गावात आणि शहरात फरक आठवडे बाजार सुरू झालाय. तो आठवडे बाजार आधी गावांमध्ये व्हायचा, छोट्या छोट्या शहरांमध्ये व्हायचा, तो बंद होण्याच्या मार्गावर तो आता परत सुरू झालाय. तर तिथे शेतकऱ्यांवर जर आपला माल सेंद्रिय माल विकला आणि त्याला आपण सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं तर आपल्याला प्रत्येक वर्गाला त्याचा पौष्टिक अन्न उपलब्ध होईल. एक इथे लिहिला गेला नाही तो मुद्दा फक्त मी उल्लेख करते की मुळात आपण आपली जी स्वायत्तता म्हणतो म्हणजे अन्न उत्पादनावर तर ती असतेच आणि ज्याच्यासाठी आपण वीज आपल्याकडे टिकलं पाहिजे, आपलं वीज कंपन्यांवर हे गेलं नाही पाहिजे. आता जो GM फूड वगैरे काही कार्य कंपन्यांच्या निमित्ताने खूप मोठी लाट येते, तर ग्राहक म्हणून पण आपण आग्रह केला पाहिजे आपण असे जे प्रक्रिया केलेले किंवा जैविक हस्तक्षेप केलेले अन्न किंवा अन्न पदार्थ येतात त्याला ग्राहक म्हणून आपण नकार द्यायला पण शिकलं पाहिजे आणि ज्याच्यातून आपल्या खाण्याबद्दलची पण आपली स्वायत्तता राहिली पाहिजे आणि त्याचा देशाच्या स्वायत्ततेशी सुद्धा संबंध आहे. शेतकरी सक्षमीकरण
मार्केटिंगच्या बाबतीत याचा नेम होते असं आम्हाला अनुभव सिद्ध होता. तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट अशी होती की मार्केटिंगच्या संबंधी बहुतेक आपण एक रस्ता असा आहे की शेतकरीने सर्व माल ची प्रक्रिया स्वतः करावी, स्वतःच त्याला प्रोसेस करावा आणि ग्राहकापर्यंत पोहोचावं. हे सर्व बरोबरच आहे, आपापल्या ठिकाणी हे काम सिद्ध पण होत आहे. बरेचदा पण असे पण शेतकरी आहे किंवा असे गट आहे किंवा ज्यांना वाटते खूप कटकट आहे, सर्व वस्तू मलाच शिकायची, मलाच करायची, मला स्वतःला पण कटकट वाटते, राईटली स्पीकिंग. तो आणि एक आम्ही सुद्धा असा एक प्रयोग केला, तो थोडाफार पर्यंत मर्यादित होता पण त्याचे रिझल्ट सुद्धा होते. की शेतकऱ्याचे गट या डीजीएस स्कीमच्या थ्रू सोबत आलेले आणि त्यांचे जे माल आहे ते लोकल, जे आमचे ऑलरेडी स्किल्ड पीपल इन प्रोसेसिंग, जसं कॉटनचं आपण उदाहरण घेतो, कॉटनचं प्रोडक्शन केलं पण जे ऑलरेडी प्रोसेसिंगमध्ये त्याचं कापड बनवणं, त्याचं डाईंग करणं वगैरे सर्व जे करतात त्यांच्यासोबत लिंक केलं, तर ऑर्गेनिक कॉटनचं ऑर्गेनिक क्लॉथ त्यांनी बनवलं आणि आम्ही लोकल कन्झ्युमर म्हणजे इथं एक लोकल हॉस्पिटलसोबत आम्ही बोललो होतो की भाई तुम्ही हॉस्पिटलचं काम करतात, आरोग्याचं काम करतात, तर ऑर्गेनिक कॉटनपासून निर्मित आपण चादर, नर्सेचे साड्या, नॅपकिन वगैरे आपण का बरं नेली त्याला ऑर्गेनिक काही करू शकत आणि तुमच्याकडे ते आहे, ते सक्षमता आहे की तुम्ही थोडे जास्त पैसे मार्केट प्राईस अपेक्षा तुम्ही देऊ शकता. तो फ्रँकली स्पीकिंग खूप चांगली ते मुलाखत झाली आणि त्यांनी मान्य केलं ते. तो दोन तीन वर्षासाठी आम्ही हे प्रयोग केला आणि खूप चांगल्या पद्धतीने झालं की ऑर्गेनिक कॉटन प्रोसेसरकडे गेले आणि फायनल कन्झ्युमरनी जास्तीचे पैसे देऊ प्रीमियम प्राईसचं हे सर्व सर्वांना माहिती आहे मला असं वाटते. आणि हे सर्व शेतकऱ्यांना मिळालं, आम्हाला ट्रॅव्हल मॅक्स कमी करता आले, फूड मॅक्स कमी करता आले आणि तिथे इथे स्किल्ड लोकांच्या आमच्या एक जाळा निर्माण झाला, नेटवर्क निर्माण झाला जे खूप चांगल्या पद्धतीने चाललं असं मला वाटतं. ते एका एक विशिष्ट कारणाने तो ट्रेक फसला पण ते जर आपापल्या ठिकाणी आपण असे मोठे जे लोक जे ज्यांच्याकडे पैसे देण्याची क्षमता आहे असं लोकल लोकल छोटे छोटे सर्कल्स निर्माण झाले तो मार्केटिंगसाठी हे ट्रान्सपोर्टची कटकट पासून वाचू शकतो. तो खूप दूर दूरपर्यंत पाठवण्यासाठी ट्रान्सपोर्टची एवढं मोठं कॉस्ट जाते म्हणजे ते पण शेतकऱ्याकडूनच पैसे